विदर्भाचे आहेत की नॉमिनेशन सुरू झाले आणि शेवटचे दोन दिवस विदर्भ आहे. तिकडचं निवडणूक सुरू झाली आहे, परंतु पुन्हा शहर जर पाहिलं तर खूप मोठं लोकसंख्या आहे, मतदारसंख्या मोठी आहे, क्षेत्र मोठं आहे आणि म्हणून पुण्यामध्ये आम्हाला यशाची खात्री आहे. तर या दृष्टीने आज आम्ही सर्वजण बसतो आहोत, कशा पद्धतीनं नियोजन त्याचं असलं पाहिजे, अडचणी काय आहेत काय नाही, हे नियोजनासाठीची बैठक आहे. काँग्रेसमध्ये आहे शहर काँग्रेसमधले सातत्याने समोर येताना दिसतात, तो काही नाराजी सुद्धा काही लोकांची ती काय आज दूर केली जाईल? असं ना, थोडंफार नाराज हा राजकारण हा मनाचा खेळ आहे, घरामध्ये जसं असतं तसं तिथे चालतं, त्यामुळं तसं काही नाही. तुम्ही नाराज असेल तर ते आम्ही समजूत काढू, बरोबर घेऊ, ते जबाबदार काम करतील, काही काळजी करू नका. आणि हे तर गटतट हा विषय कोणत्या पक्षामध्ये नाही, थोडंफार असतंच ना याच्यामध्ये असतं. माझ्या मते काँग्रेसचं एवढंच आहे की आम्ही उघड आहे, आम्हाला लोकशाही जास्त आहे आमच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी दिसत असल्या तरी आम्ही कदाचित एखाद्या विषयावर मतभेद असतो, परंतु पुन्हा एकत्र येऊन काम करण्याची क्षमता सुद्धा काँग्रेसचीच मोठी आहे. अजून यादी महाविकास आघाडीची पुढची यादी काय साधारणतः कधीपर्यंत जागा वाटप? आता खरं उद्याचा दिवस आमच्यासाठी महत्वाचाच आहे, काही चर्चा सुरू आहे, त्या चर्चा संपूर्ण उद्या म्हणजे उद्या हा निर्णय बहुतांशी केले जातील असं माझं मत आहे. बाळासाहेब उद्या आंबेडकर जी घोषणा करणार आहेत, वंचित तुमच्या बरोबर असणार आहे का नाही, किंवा नेमकं वंचित बरोबर तुमचं काय कुठं घोडा आणलेला आहे? काही नाही, आम्ही अपेक्षा करतो आहोत की त्यांनी बरोबरच राहिलं पाहिजे. आज बातमी आहे की माननीय उद्धवजी आणि माननीय पवारसाहेब एकत्र बसतायत, तिथे चर्चा होईल, ते उद्या त्यांच्याबरोबर समिती सुद्धा आम्ही जाऊ चर्चा करून काही गोष्टी अशा काय अडचण आहे कशी दूर करता येईल हा प्रयत्न आमचा राहणार आहे. वंचित आमच्याबरोबर राहिली पाहिजे याकरता मनापासून प्रयत्न आमचे आहेत. दिसत नाही कुठे वंचित बरोबर तुमची बोलणी दिसत नाही, वंचित बोलणी आता काय तुमच्या कॅमेरा पुढेच बोलणी होईल असं काही नसतं, बोलणी चालू असतात, कधी वन टू वन बोलणी चालू असते. बाळासाहेब म्हणतात की कुठेच काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कोण आम्हाला सकारात्मक प्रतिसाद भेटत नाही. आमचा प्रतिसाद सकारात्मक आहे, त्यांना शेवटी काय आणखी काय कसं जाता येईल बरोबर एकत्र येण्याकरता काय करावं लागेल याचा प्रयत्न अजूनही आम्ही करतो. काही जागांच्या बाबतीत अजूनही तेढ आहे, सांगलीची जागा काय होईल, कारण सांगलीच्या जागेच्या बाबतीत नाही हे सुद्धा आहेत का काही तुमचा दावा असणार आहे, कायम आहे सांगलीच्या जागेवर सांगली मिळाली पाहिजे हा दावा आमचा आहे आणि त्यावर चर्चा आज कदाचित पवार साहेबांनी केली असेल, उद्या आम्ही त्यावर चर्चा करू. तिकडे उद्धव ठाकरेंनी उमेदवार तर जाहीर केलेला आहे असं तर आहे, परंतु आम्ही सर्वपरिषदेत दिल्लीशी बी मार्गदर्शन. मिळालेला आहे आज. आता विदर्भात निवडणूक सुरू झाल्यासारखी स्थिती आजची आहे, बाकी टप्प्याटप्प्यानं सुरू होणार आहे. आम्ही आमचे प्रश्न लवकर संपवू आणि कामाला लागू. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता